आई प्रतिष्ठानच्या वतीने पद्मशाली शिक्षण संस्था संचलित भूमपुल्ली कन्या प्रशालेतील गरजू विद्यार्थिनींना दिवाळी निमित्त नवीन पोशाख पणत्या फराळ आदि साहित्य भेट म्हणून देण्यात आले। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या प्रशालेतील गरजू विद्यार्थिनींना दिवाळी निमित्त आई प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पोशाख फराळ पणत्या आदि साहित्य भेट देण्यात आले। यावेळी मुलींनी पर्यावरण पूरक फुलबाजा पेटवत आनंदी दीपोत्सव साजरा केला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक डॉ किरण देशमुख, पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी, रमेश केदारी, आई प्रतिष्ठानचे मोहन डांगरे, उद्योजक संतोष हविनाळ, जनता बँकेचे व्यवस्थापक सदाशिव उडता, उपमुख्याध्यापक युवराज मेटे, प्रणिता सामल, उमा कोटा, अधीक्षक अंबादास रत्सा, सचिन हिरेमट, लक्ष्मीकांत एल्दी, शुभम चिट्ट्याल, योगेश डांगरे, राहुल डांगरे, अविनाश शंकू, विवेक नक्का, वसंत जाधव, प्रताप महावरकर, सुधाकर नराल, व्यंकटेश बंडा, दादाराव चव्हाण आणि शिक्षक उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 10वी परीक्षेत यश संपादित केलेल्या वैष्णवी दंडी, श्रुतिका इंजामुरी, कोमल मारा आणि IIT मुंबईसाठी निवड झालेल्या साक्षी सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला। प्रमुख अतिथी तथा नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। मागच्या 5 वर्षापासून सलग संस्था भांगडे काकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या शाळेला एक मोठी मदत दिवाळीला देण्यात येत आहे आणि दिवाळी सर्वांची गोड व्हावं, ज्यांना आधार नाही त्यांचा पालकत्व स्वीकारून भांगडे काकांनी जे जसं दिवाळीमध्ये अंधारात उजेडाचं काम देण्याचं दीप काम करत आहेत, तसं भांगडे काकांनी एक खडतर प्रवास जे आहे आपल्यासमोर त्याला कुठंतरी एक मार्ग देण्याचं काम जर फक्त पालकत्व स्वीकारून त्याला देण्याचं काम काकांच्या माध्यमातून होत आहे, त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आभारी मानतो। सूत्रसंचालन उमा कोटा यांनी केलं तर प्रणिता सांबल यांनी आभार मानले। गेल्या 5 वर्षापासून आई फाउंडेशनचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष मोहनजी डांगरे दरवर्षी या ठिकाणी येऊन 150 ते 200 विद्यार्थ्यांना फराळ व ड्रेस वाटप करत होते। परवा ज्या संस्थेमध्ये मीटिंग होती त्या संस्थेमध्ये मीटिंगमध्ये या मुख्याध्यापिका साधू मॅडमने सांगितले की यावर्षी आपण मोहन डांगरे साहेबांनी आपण जे सांगितलेलं आहे ते कार्यक्रम आपल्याला धनतेरसच्या दिवशी करायचा वगैरे असं म्हणत होते, पण विशेषतः म्हणजे धनतेरस दिवशी दरवर्षी करतो आपण, पण यंदावर्षी शाळा कोविडच्या याच्यामुळे विद्यार्थी येत नाही असं होतं, पण तरीसुद्धा त्यांनी ठरवले की आज पहिल्याच दिवशी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कार्यक्रम ठेवायचं ठरवलं, त्याप्रमाणे कार्यक्रमचा सर्व व्यवस्था झाला। हा कार्यक्रम करण्यामध्ये आम्हाला फार आनंद मिळतोय तर आम्हाला फार आनंद मिळत नाहीये, यावर्षी आम्हाला थोडा आनंद आहे, यासाठी की यावर्षी संख्या कमी झाली म्हणून आनंद नाहीये, असा दिवसेंदिवस संख्या कमी झाली पाहिजे, आपल्याला कोणीतरी पालक मिळाले पाहिजेत, आपलं पालकत्व कोणीतरी स्वीकारलं पाहिजे। दरवर्षी आपण साधारणतः 156-150 विद्यार्थ्यांना ड्रेस देतो, दिवाळीचा खाऊ देतो, दिवाळीचा फराळ देतो, मोती साबण देतो, उठणे देतो, पंत्यांचा सेट देतो, पण यावर्षी संख्या ती 97 आहे, यावर्षी संख्या कमी आहे। ही आनंदाची गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना आता पालक मिळालेला आहे, डॉक्टर यामधले असे अनेक विद्यार्थिनी आहेत की त्यांना आई वडील नाही आहेत आणि काही विद्यार्थिनी असे आहेत कोणाला आई आहे कोणाला वडील आहे। आता सोलापूरमध्ये अनेक शाळा आहेत पण आपण ही शाळा का निवडली, तर या शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थिनी आहेत आणि समाजाचा विकास कोण करतं तर प्रामुख्याने समाजाचा विकास, घराचा विकास, समाजाचा विकास जर करत असेल कोणी तर महिला करतात, घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। यावर्षी आपल्याला मुलींना दिवाळी निमित्त ड्रेस तर आपण दरवर्षी देतो पण शालेय गणवेशाची गरज आहे, गेल्या 2 वर्षापासून शाळा बंद असल्याने अनेक पालकांनी गणवेश घेतलेले नाहीये आणि मुलींना त्याची गरज आहे, ही गरज ओळखून आदरणीय मोहनजी आपल्याला दिवाळी निमित्त शालेय गणवेश उपलब्ध करून दिलेले आहे, त्यासाठी प्रसिद्ध उद्योजक संतोषजी हविनाळ सर यांचं सहकार्य आपल्याला लाभलेले आहे,